गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळेला महाराष्ट्रात 2024 पूर्ण बहुमताचं भाजपचं सरकार पाहायला मिळेल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा पंतप्रधान मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती असल्याचंही ते म्हणाले. ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा भाजप नंबर 1 पक्ष असेल असं फडणवीस म्हणाले. नागपूर विमानतळाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येनं उपस्थित राहत देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं. यावेळेला भाजपचे नागपुरातले अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी थेट नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते यांची जाऊन भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. हा खरा विजय जर कोणाचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा आहे, मोदीजींवरच्या विश्वासाचा आहे आणि टीम गोवाचा तो विजय आहे. त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली आणि आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्या संधीचं सोनं हे आम्हाला करता आलं आणि मला असं वाटतं की त्यामुळेच एक चांगला विजय आपल्याला मिळाला आहे. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा जो लढा आहे त्यामध्ये सामान्य माणूस आपल्या सोबत आहे. आज ज्या प्रकारे या सरकारचा बुरखा आम्ही टराटरा फाडतोय सामान्य माणसाला लक्षात येत आहे ही महाविकास आघाडी नाही, ही महावसुली आघाडी आहे जी केवळ वसुली करण्याकरता या ठिकाणी सत्तेवर आली आहे. आणि आज या आघाडीचे 2 मंत्री आता जेलमध्ये आहेत ही अवस्था या आघाडीची तयार झाली आहे. आज मी पुन्हा एकदा आपण जो नारा दिला गोवा तो झाकी आहे महाराष्ट्र बाकी आहे, मी तुम्हाला दाव्यानं सांगतो या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि त्यानंतर येणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही.